अधिकार प्रमुख श्री व्यंकटरावजी पन्हाळे साहेब हे आपल्याला आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत। त्यांच्यासोबत मी अमर कैले, पप्पूजी तिकिले, तुमच्या चिलवंतवाडी ग्रामस्थाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही इथं उपस्थित झालेलो आहोत। तर हे जे आंदोलन आहे, गेली 2 वर्ष झालं, 450-450 लोकांना पंतप्रधान सन्मान निधी मिळत नाही। तर हे केवळ प्रशासनाच्या चुकीमुळं हे झालेली चूक आहे आणि त्याचा तोटा हा शेतकऱ्यांना घ्यावा लागतो। एकीकडे सरकार बोलतंय की आम्ही शेतकऱ्याच्या हितासाठी आहोत, पण साधारणतः ते शेतकऱ्याच्या हितासाठी जर असतील तर 400-500 लोक पंतप्रधान निधीतून आपल्याला हे ठेवत असतील, लाभ घेण्यापासून आपल्याला वंचित ठेवत असतील, तर हे शेतकरी हिताचं सरकार कसं असू शकतं। तर माझी प्रशासनाला विनंती आहे की तुमच्या चुकीमुळं चिलवंतवाडीची चिन्नतावाडी झालेली आहे, जे काही तुमची चूक काना मात्र झालेली आहे ते ताबडतोब दुरुस्त करा आणि आमच्या या शेतकऱ्यांना, या समाज बांधवांना इथं न्याय द्या आणि यांचा जो हप्ता आहे पंतप्रधान सन्मान निधीचा तो तात्काळ त्यांना द्यावा। कारण एक तर दुष्काळ सदृश परिस्थिती आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना पैसे लागतात आणि मग त्यांचा तो उदरनिर्वाह जो भागवण्यासाठी पंतप्रधान साहेबांनी जो आपल्यासाठी सन्मान निधी दिला आहे, त्या सन्मान निधीला 2-3 वर्षापासून जर आपण शेतकऱ्यांना वंचित ठेवत असाल तर हे नक्कीच अन्याय आहे। आणि या अन्यायाला जर अन्याय तुम्ही करत असाल तर या शेतकऱ्यांना आमचा पाठिंबा आहे, लोकाधिकार प्रमुख साहेबांचा पाठिंबा आहे आणि लोकाधिकार प्रमुख साहेब याला न्याय मिळवून देण्यासाठी योग्यवेळी आपल्याला मार्गदर्शन करतीलच। पण प्रशासनानेही या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष घालून तात्काळ हे उपोषण कसं संपवता येईल, पण उपोषण लेखी आश्वासन घेऊन संपवलं पाहिजे, कुठल्याही भूलथापांना बळी न पडता, कुठलेही गोड आश्वासन न देता एकंदरीत आपलं काम झालं पाहिजे, तर आपण उपोषण आपण मागे घेऊ। एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो।